ही एक वसुदेवाची मूर्ती आहे. कृष्ण वसुदेवाच्या मांडीवर बसला आहे. या पितळी भांड्याला खालच्या बाजूने एक भोक आहे. या भांड्यामध्ये जर का आपण पाणी भरले तर काय होते पहा. आता हे पाणी अजिबात खाली पडत नाही. जर आपण आणखी थोडे पाणी भरले तर ज्या क्षणी कृष्णाच्या मूर्तीच्या पायाला पाणी लागेल त्या क्षणी भांड्याच्या खालच्या भोकातून पाण्याची धार सुरू होते. त्याच्या आधी हे पाणी अजिबात पडत नाही व एकदा पाणी पडायला लागले तर पाणी पायाच्या पातळीच्या खाली गेले तरी पाणी पडतच राहते व संपूर्ण भांडे रिकामी होते. या भांड्याच्या मागे काय रहस्य आहे हे आपण एका प्रयोगानं करून पाहू. वसुदेवाची मूर्ती आणि कृष्णाची मूर्ती अगदी ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत. यासाठी आपल्याला एक प्लास्टिकचा डब्बा, एक बाटली, बेंड स्ट्रॉ, कात्री आणि डिंक आवश्यक आहे. सुरुवातीला या मोठ्या डब्याच्या तळाशी असं मोठं गोल छिद्र कापून घ्या व साईडला एक खाच करा. बाटली घ्या आणि ती सुद्धा अर्ध्यावरती कापून साईडला अशी खाच करा. बाटली आपल्या मोठ्या डब्याच्या तळाशी घट्ट बसली पाहिजे आणि ही खाच डब्याच्या खाचेवरती आली पाहिजे. खालच्या बाजूनं जर तुम्ही पाहिलं तर बाटलीची रचना अशी दिसेल. आता बाटली घट्ट बसण्यासाठी डिंक वापरा. कुठेही लिकेज राहता कामा नये. आणि साईडला ह्या ज्या तुम्हाला खाचा दिसतात त्याच्यावरती असा बेंड स्ट्रॉक कापून घट्ट बसवा. इथेही कुठे लिकेज असता कामा नये. यासाठी तुम्हाला डिंक थोडा वेळ सुकू द्यावा लागेल. बेंड स्ट्रॉ असा ताणून मोठा करा आणि असा वळवून बाटलीमध्ये सरकवा. हे तुमचं भांडं आता तयार झालं. आता बाटलीच्या वरच्या भागावरती श्रीकृष्णाचं चित्र असं चिटकवा की त्याचा पाय या बेंड स्ट्रॉच्या वरच्या भागापर्यंत पोहोचेल. आता भांड्यामध्ये पाणी भरत जा, पाणी आणखी भरत जा, पाणी आणखी भरत जा. जेव्हा पाणी बेंड स्ट्रॉ पर्यंत पोहोचेल म्हणजेच श्रीकृष्णाच्या पायापर्यंत पोहोचेल तेव्हा सायफन ऍक्शन सुरू होईल आणि पाणी भांड्यातून खाली पडायला लागेल. अगदी तुमचं भांडं पूर्ण रिकाम होईल. हा प्रयोग तुम्हाला घरच्या घरी करता येईल आणि सायफन ऍक्शन काय असते ते तुम्हाला समजावून घेता येईल. आता तुम्हाला या भांड्याच्या रचनेमध्ये काय रहस्य आहे हे नक्की समजलं असेल. यामध्ये अगदी साध सायफनचं तत्व आहे की जे आपण सहज समजावून घेऊ शकतो. मग सांगणार की नाही आपल्या मित्र मैत्रिणींना श्रीकृष्ण आणि वसुदेवाची गोष्ट.